नमस्कार, मिशन पोलीस भरती यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत बुद्धिमत्ता या विषयातील सहसंबंध. तर यामध्ये काय असतं, तर तुम्हाला कोणती चार घटक येत देतील, लेटर असेल, कोणता एक शब्द असेल किंवा नंबर असेल, त्यामध्ये दोघा दोघांचं तुम्हाला रिलेशन दिलं जाईल. या ठिकाणी एक समजा एक नंबर असेल, या ठिकाणी होत असेल, आणि हे ज्या दोघं रिलेशन आहे तेच तुम्हाला चार डॉट असतील, आणि तुम्हाला इथला एक नंबर कोणता दिला जाईल आणि इथला नंबर काढायला विचारला जाईल. म्हणजे कोणते दोन नंबर, लेटर किंवा शब्द असतील या दोघांचं रिलेशन, ते रिलेशन लावून तुम्हाला याचं उत्तर फाइंड करायचे. आता याचा रिलेशन म्हणजे नंबर किंवा लेटर असतील तर त्यामुळे तुम्हाला लॉजिक लावून सोडवं लागेल की वर्ग आहे का, घन आहे का, किती फरक आहे. त्यानुसार आपण आता एक्झाम्पल बघणारच आहोत. आता यामध्ये पहिलं आपलं एक्झाम्पल आहे, तुम्हाला बी आणि नऊ यांचं काय रिलेशन दिले तुम्हाला काढायची, तर एचचं रिलेशन काय असेल. जर बी बरोबर तुमचं नऊ असेल तर एच बरोबर तुम्हाला काय हे तुम्हाला फाईंड करायचे. आता यात तुम्हाला इंग्रजी वर्णमानाचे नंबर माहीत असणं गरजेचं आहे. आता बीचा नंबर बघितला तुम्ही, तर बीचा नंबर आहे दोन, पण तुम्ही दोन आणि नऊचं बघितलं तर तुम्हाला एक ठराविक रिलेशन तुम्ही सांगू शकत नाही की दोनचं आणि नऊचं काय आहे ते सांगू शकत नाही. आणि याचा नंबर या ठिकाणी आपल्याला आठ. तुम्ही जर बघितलं तर दोन आणि सात नऊ, पण आठ आणि सात पंधरा, पंधरा या ठिकाणी नाही, तर तुम्ही हे लॉजिक लावू शकत नाही. पण नऊ हा नंबर कशातरी वर्ग आहे हे सांगू शकतो आपण. आणि यामध्ये पण तुम्हाला पर्यायामध्ये पण बरेच तीन पर्याय तुमचे कोणता ना कोणता तरी वर्ग दिलाच आहे, याचा अर्थ यामध्ये वर्गाचं कोणतरी लॉजिक लागू शकतं. आता आपल्याकडे नऊ आहे आणि दोन आहे, दोन आणि नऊ आहे. आता मला वर्गाचं लॉजिक पाहिजे समजा, आणि मला नऊ आणायची. मी जर या दोनमध्ये एक ॲड केलं आणि याचा वर्ग केला तर मला नऊ हे मिळतं. असं काय केलं तर नऊ हा पूर्ण वर्ग आहे, आणि पर्यायामध्ये आपले तीन पर्याय असेल की ते पूर्ण वर्ग आहेत. आपण आता चेक करतो की लॉजिक आहे बरोबर आहे का. आता दोन हा नंबर होता बीचा, त्यात मी एक ॲड केला आणि त्याचा वर्ग केला. दोन अधिक एक तीन, तीनचा वर्ग नऊ, जे की आपलं पर्यायामध्ये आहे. याचा अर्थ आपण ह्या नंबरमध्ये एक ॲड केला आणि त्याचा वर्ग केला तर आपल्याला उत्तर भेटू शकेल. आता एचचा नंबर आहे आठ, त्यात आपल्याला एक ॲड करायचं आहे आणि त्याचा वर्ग करायचं आहे, जे की आपण इथं केलं होतं. आठ अधिक एक नऊ, आणि नऊचा वर्ग एक्क्याऐंशी. तुम्ही जर पाहिलं तर पर्यायामध्ये दोन तुमचं उत्तर असेल. यानंतरचं उदाहरण आहे, आता तुम्हाला काही लेटर दिले आहेत आणि त्यांचा तुम्हाला संबंध दिला आहे. याचा संबंध याचाशी असेल तर के एम ओ क्यूचा संबंध कोणाशी असेल हे तुम्हाला फाईंड करायचे. आता यासाठी तुम्हाला याचा नंबर माहीत असणं गरजेचं आहे. तुम्ही जर नंबर दिले तुम्हाला एक कोणता तरी पॅटर्न गावेल आणि तोच पॅटर्न तुम्ही अप्लाय करून ह्याचं उत्तर काढू शकता. म्हणजे कसं, समजा तीचा नंबर आहे, सीचा नंबर आहे तीन, ईचा आहे पाच, जीचा सात, आयचा नऊ, जेचा आहे दहा, एचचं आठ, एफचं सहा, डीचा चार. आधा हे नंबर तुमचे पाठ असतील तर तुमचं कॅल्क्युलेशन तोंडी किंवा स्पीडमध्ये होऊ शकतं, किंवा तुम्ही एका रॅपशूटर लिहू शकता. तीन पाच सात नऊ दहा आठ सहा चार. आता यामध्ये तुम्ही जर बघितलं तर प्रत्येक नंबर हा दोन दोनने वाढत चालला आहे. तीन पाच सात नऊ, प्रत्येक नंबर हा दोन दोनने वाढत चालला आहे. त्यानंतर आय नंतर डायरेक्ट तुमचा जे आला आहे, म्हणजे नऊ नंतर डायरेक्ट दहा आला आहे, या ठिकाणी प्लस वन झाला आहे. पण जसं तुमचा दुसरी नंबर दुसरा ग्रुप आला, त्यानंतर परत दहानंतर आठ, आठ नंतर सहा, सहा नंतर चार, म्हणजे परत दोन दोन तुमचा नंबर कमी कमी होत गेला आहे. सुरुवातीला दोन दोन वाढला, त्यानंतर दुसऱ्या ग्रुपमध्ये दोन दोन कमी झाला, आणि स्टार्टिंग होताना शेवटच्या नंबरमध्ये एक ॲड झाला तेव्हा कुठं हा आपला पहिला नंबर मिळाला. तुम्हाला लॉजिक कळ असेल, दोन दोननं वाढवायचं, शेवटच्यामध्ये एक मिळवायचा, परत दोन दोननं कमी करायचं. आता सेम आपल्याला करायचे. अकराचा नंबर आहे, केचा नंबर आहे अकरा, एमचा तेरा, ओचा पंधरा आणि क्यूचा सतरा. आता आपल्याला माहिती आहे की हे दोन नंबर दोन दोननं वाढले आहेत, अकरा दोन, तेरा दोन, पंधरा दोन, सतरा, जे की या ठिकाणी वाढले. आता आपल्या उत्तराचा पहिला अंक शब्द कोणता असणार लेटर, तर शेवटचा जो अंक आहे त्यामध्ये एक मिळाला आपण तर आपल्याला उत्तराची सुरुवात आपल्याला मिळेल. शेवटचा अंक आहे क्यू सतरा, यामध्ये मी एक मिळवला तर उत्तर आपलं जे असेल
हे 18 नंबरचं, 18 नंबर म्हणजेच आर, आरचा नंबर आहे 18. आर सुरुवातीला बघितलं तर तुम्ही ह्या दोनच पर्यायमध्ये आर आहे, हे दोनमध्ये नाही, तर हे दोन्ही पर्याय आपले इथेच कॅन्सल झाले. आता फक्त दोन आपल्याला पर्याय चेक करायचे आहेत. आता आर भेटला दोन्हीकडं, आता दुसरा पर्याय बघूया आपण, चेक करूया तर पी आहे तर एन आहे. आता दुसरं लेटर चेक करूया की नक्की कोणते येते. आता आपल्याला माहिती आहे की एक नंबर अडकेल ना पहिला वर्ड भेटला. आता जसा पहिला वर्ड भेटला आपल्याला, तसं परत दोन दोन आपल्याला नंबर कमी कमी करत जायचे. आता येतनं दोन आपल्याला कमी केले तर 18 होता 2, 16, आणि 16 नंबर असतो पीचा. 18 2 वजा केले 16 आले, 16 नंबर असतो पीचा, म्हणजे तुमचं पर्याय नंबर 1 हे उत्तर असणार आहे, ना की 2. यानंतर क्वेश्चन आहे, तुम्हाला नंबर दिलेत आणि त्यांच्यामधलं रिलेशन दिले, म्हणजेच 8 आणि 32 असेल तर 12चं रिलेशन काय असेल. 8चं रिलेशन 32 बरोबर दिले, 12चं काढायचं. आता तुम्ही जर बघितलं तर 8 आणि 32, 8ला मी 4नं गुणलं तर 32 येते, पण मी 12ला जर 4नं गुणलं, 12 गुणले 4 तर 48, पण 48 आपल्या पर्यायामध्ये नाही, याचा आपलं हे लॉजिक नसणार आहे. मी काय केलं, मग समजा मी 8 आहे, 8चा मी समजा वर्ग केला, 8चा वर्ग आहे 64, 8चा वर्ग आहे 64, आणि तुम्ही जर 32 बघितलं तर 32 दुप्पट असं 64, म्हणजेच काय तर या 64ला मी जर 2नं भागलं तर माझं उत्तर येते 32. म्हणजे हे लॉजिक आपलं असू शकतं, पहिल्या संख्येचा वर्ग भागिले 2, पहिल्या संख्येचा वर्ग भागिले 2, हे लॉजिक आपलं असू शकतं. आता तुम्हाला परीक्षेमध्ये सुद्धा चेक करताना वर्ग घन भागिले 2 भागिले 3 किंवा अधिक 1 हे तुम्हाला स्पीडमध्ये करावं लागेल. ही संख्या बघायची आणि त्यानुसार ऑपरेशन करत जायचं. ही संख्या मोठी आहे, अर्थ वर्ग किंवा गुणाकार किंवा घन असणारच आहे. आता हेच लॉजिक आपल्याला चेक करूया. 12चा मला वर्ग घ्यायचे भागिले 2 करायचे. 12चा वर्ग आहे 144 भागिले, तुम्ही जर 2 केलं, 2नं भाग दिला, 2 × 7 = 72, अर्थ पर्याय नंबर 3 हे तुमचं आन्सर असेल. यानंतर जो आपला क्वेश्चन आहे, तुम्हाला आता शब्दांचं रिलेशन दिले, यामध्ये अज्ञान आणि शिक्षण या दोघांचं रिलेशन असेल तर आजाराबरोबर कोणता पर्याय असेल त्याचं आपल्याला उत्तर काढायचे. आता तुम्ही जर बघितलं तर अज्ञान आणि शिक्षण हे दोन आपल्याला दोघेही विरुद्ध शब्द आहेत, म्हणजेच अज्ञान ज्याकडे असेल त्याला शिक्षणाची गरज असते, ज्याकडे अज्ञान आहे त्याला शिक्षणाची गरज असते. तर जो व्यक्ती आजार असेल त्याला कोणाची गरज असते, तर जो व्यक्ती आजार आहे त्याला इस्पितळ नाही, डॉक्टर नाही, सेवानंतर त्याला औषधाची गरज असते. का तर अज्ञानाला शिक्षणाची गरज आहे, शिक्षण पाहिजे त्याला. शिक्षक नाही म्हटलं तर शिक्षण म्हणले, याचा अर्थ आजाराला डॉक्टर नसून औषधाची गरज आहे, म्हणजे हेच तुमचा आन्सर असेल. तर अशा पद्धतीने तुम्ही कोणतेही दोघांचं रिलेशन चेक करून उत्तर काढू शकता. तुम्हाला जर यावेळीमध्ये काही शंका असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आणि मिशन पोलीस भरती यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि जास्तीत जास्त मित्रांना शेअर करा. धन्यवाद.